उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक यांच्यासह भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल. शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचीही कार्यकर्त्यांच्या जल्लोषात उमेदवारी दाखल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची उद्या होणार छाननी. येत्या 7 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.5% कपात. वाहन आणि गृहकर्ज घेणाऱ्यांना या सवलतीचा फायदा होणार. कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज. नवे हवाई दल प्रमुख राकेश कुमार भदौरिया. आणि मुंबईतल्या RA1 क्षेत्रातल्या मेट्रो कार शेडसाठी झाडं तोडायला वृक्ष प्राधिकरणानं दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाकडून वैध. नमस्कार, सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शिवसेना भाजपासह राज्यातल्या विविध पक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर असून त्यानंतरच लढतीचं चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅली काढून दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरला. काही महिन्यांपूर्वी विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन करत पालकमंत्री राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघातले भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे. शिवसेना उमेदवार साहेबराव नवले यांनी संगमनेर मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात नवले निवडणूक लढवत आहेत. नाशिक मध्य पंचवटी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार राहुल ढिकले यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुटकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांच्या जल्लोषात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मीरा भाईंदर मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे नरेंद्र मेहता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे यांनी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून राजे अंबरीश राव आत्राम यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शनही केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीचे विजयभाऊ रहांगडले यांनी ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संदीप गड्डमवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजित घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून भाजपा पक्षातून आपला उमेदवारी अर्ज भरला. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यावेळी उपस्थित होते. येत्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष विलीन करून सर्व कार्यकर्ते भाजपवासी होतील असं नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जिल्हा नेते अतुल काळसेकर यांनी भाजपतर्फे एक आणि एक अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी कसबा परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी काढलेल्या पदयात्रेमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनही घडवलं. नाशिकमधल्या येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातून रॅली काढून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातल्या पलूस कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅली काढून आणि मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करत त्यांनी अर्ज भरला. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार बोपचे यांनी अर्ज भरला. तर अहमदनगरच्या कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच आशुतोष काळे यांनी अर्ज दाखल केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात आघाडीमध्ये बिघाडी झालेली दिसते आहे. ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. काँग्रेसचे विश्वास झाडे यांनी आज सकाळी अर्ज भरला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य यांनीही बंडखोरी करत तिथे अर्ज भरला आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथून संग्राम गावंडे यांनी अर्ज दाखल केला. आज शेवटच्या दिवशी काँग्रेसच्याही उमेदवारांनी अनेक जागांवर अर्ज भरले. गडचिरोली मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ चंदा कोडवते यांनी आज आपला अर्ज भरला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघातून अशोकराव पाटील निलंगेकर यांनी अर्ज दाखल केला. अकोला पूर्वमधून सामाजिक कार्यकर्ते विवेक पारसकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अर्ज भरला. अकोला जिल्ह्यातला अकोला पश्चिममधून बहुजन समाज पार्टीचे डॉ धनंजय नालट यांनी आणि अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्याच शेषराव खडसे यांनी घोड्यावरून येत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक धैर्यवर्धन फुंडकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. अकोला जिल्ह्यातल्या अकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट संतोष रहाटे यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अकोटमधूनच लोकजागर आघाडीच्या वतीनं अनिल गावंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. वंचित बहुजन आघाडीच्या मदन भरगड यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या तोंडावर भरगड यांनी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. तर अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरातल्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरला. नांदेड दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीकडून फारुक अहमद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांनी चौथ्यांदा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कडू यांनी प्रथम रक्तदान केलं. अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांनी तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सायकल रिक्षावर स्वार होऊन मिरवणुकीद्वारे त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं. पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला. चंद्रकांत पाटील यांच्याशी शिंदे यांची लढत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक पश्चिम मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी आणि माकपचे उमेदवार डॉ डी एल कराड यांनी अर्ज दाखल केला. ठाणे शहर मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खंडाईत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सरंजामशाही आणि प्रस्थापितांच्या विरोधात आणि सामान्य जनतेच्या हितासाठी आपण निवडणूक लढत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली महायुती विधानसभा निवडणूक एकदिलानं लढणार असून आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. महायुतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली संयुक्त पत्रकार परिषद होती. जागावाटपाचा निर्णय घेताना सगळ्यांनाच तडजोडी कराव्या लागल्या, मात्र व्यापक वैचारिक भूमिकेचा विचार करत आम्ही या तडजोडी केल्या आहेत. हिंदुत्व हा सेना भाजपला जोडणारा धागा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. युतीमध्ये जागा वाटप करताना काही जण नाराज होणं स्वाभाविक आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरी केली आहे, मात्र अशा सर्वांची येत्या दोन दिवसात समजूत काढून त्यांना माघार घ्यायला सांगू असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतरही बंडखोरी कायम राहिली तर संपूर्ण महायुती अशा बंडखोरांविरुद्ध लढेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांना यावेळी तिकीटं मिळाली नाहीत त्यांच्यावर पक्षानं वेगळी जबाबदारी दिली आहे असं ते म्हणाले. मित्रपक्षांना 14 जागा, शिवसेनेला 124 अधिक 2 आणि उर्वरित जागा भाजपला लढवत आहे अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी व्यक्तिगत विचार बाजूला ठेवत आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. इथे संख्या महत्वाची नाही तर राज्याचं हित महत्वाचं आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लोकसभेपूर्वी जसं वातावरण होतं तसं वातावरण युतीत आज नाही. आम्ही सर्व निर्णय उघडपणे आणि मनापासून घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं. भाजपानं आज आपली 7 उमेदवारांची शेवटची यादी जाहीर केली. या यादीतही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही. मुक्ताईनगरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. पक्षातही काही अडचणी असू शकतात, मात्र विलंब लागूनही पक्षानं चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली. आपल्याला उमेदवारी मिळाली नसली तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाशी एकनिष्ठ असून आपण दुसऱ्या पक्षात जाणार का असं मला कोणी विचारूही शकत नाही. आपल्यासाठी सर्वप्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग व्यक्ती असा क्रम असून पक्ष आणि समाजहिताला आपण कायम महत्व दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रनिर्मितीसाठी, समाज विकासासाठी काम करणं हे आपलं आणि पक्षाचंही उद्दिष्ट आहे असं सांगून या निवडणुकीमध्ये पक्ष विजयी होण्यासाठी झटून काम करू असं ते म्हणाले. उमेदवारी संदर्भात पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेतं. आपल्याला उमेदवारी दिली नसल्याबद्दल निवडणूक झाल्यानंतर विचारणा करेन, मात्र आता ही वेळ नाही. माझ्याकडून काही चूक असल्यास मी सुधारून घेईन, पक्षाकडून काही चूक असल्यास पक्ष त्यात सुधारणा करेल असंही ते म्हणाले. मग आमदारकी असेल, विरोधी पक्ष नेता असेल, पक्षाचा अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, मंत्री असेल, हे मधली स्टेशन्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे तर संघ विद्यार्थी म्हणजे आम्हाला सांगितलं की आपल्याला समाजहित करायचं आहे, तळागाळातल्या माणसांसाठी आपलं काम करायचं आहे आणि त्यामुळे तिकीट का नाही मिळालं याची निवडणुकीनंतर चर्चा पक्षश्रेष्ठींवर मी आवर्जून करेन. त्यात माझं काही चुकलं असेल तर दुरुस्त करेन. जर माझ्याविषयी काही चुकीच्या माहितीपोटी काही निर्णय झाला असेल तर पक्ष दुरुस्त करेल. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी कामठी इथून टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात आपल्याविषयी नाराजी नाही, मात्र आपण केवळ एकाच मतदारसंघाकडे लक्ष न देता पूर्व विदर्भासाठी काम करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत मांडण्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांचा संदेश प्रसारित करता येणार आहे. त्यासाठी आज लॉटरी पद्धतीनं विविध राजकीय पक्षांचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून राजकीय पक्षांचा असा प्रचार करण्याची पद्धती पूर्वीपासून प्रचलित आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि दूरदर्शन तसंच आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचारासाठीच्या तारखा आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आलं. येत्या 15 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी 5 ते रात्री 8:15 या दरम्यान हे प्रसारण होणार आहे. यासाठी भाजपा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या राष्ट्रीय पक्षांसह
शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रादेशिक पक्षांना आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून निवडणुकीसंदर्भात जनतेशी संवाद साधता येणार आहे. यावेळी आकाशवाणीच्या पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल आणि दूरदर्शनच्या पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक एम एस थॉमस उपस्थित होते. सभी पॉलिटिकल पार्टीज को पार्टी पॉलिटिकल टेलीकास्ट का टाइम अलॉट करना है, इसलिए हम लोग सभी पॉलिटिकल पार्टीज का रिप्रेजेंटेटिव को ये कॉमन जगह पे बुलाते हैं. ये हमेशा वो आकाशवाणी में तय होता है. स्टेट इलेक्शन कमीशन का एक रिप्रेजेंटेटिव भी इसमें शामिल है. हम मिलके सभी का जो टाइम स्लॉट है वो लॉट लेके सबको अलॉट हुआ है. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये 0.5% कपात केली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुख्य व्याजदरातली कपात आवश्यक असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पतधोरण आढावा जाहीर करताना सांगितलं. गृहकर्ज वाहन कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात करण्याच्या दृष्टीनं रेपो दर 5.40%वरून 5.15% करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा मुख्य व्याजदरामध्ये कपात केली आहे. विकास दर 6.9% राहण्याचं भाकीत यापूर्वी वर्तवण्यात आलं होतं. त्यात बदल करत चालू आर्थिक वर्षामध्ये हा दर 6.1% राहील असं बँकेनं म्हटलं आहे. बँकिंग व्यवस्था मजबूत आणि स्थिर असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. एका सहकारी बँकेच्या उदाहरणावरून संपूर्ण वित्तीय यंत्रणेविषयी निष्कर्ष काढता कामा नये असं ते म्हणाले. रेपो दरामध्ये कपात करण्याच्या निर्णयामुळे येत्या सणासुदीच्या हंगामात घर खरेदीला चालना मिळेल असा विश्वास या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. या व्याजदर कपातीचा फायदा गृहकर्जदारांपर्यंत पोहोचत आहे याची खातरजमा रिझर्व्ह बँकेनं करणं आवश्यक असल्याचं मतही व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवाई दल कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असून गेल्या वर्षभरामध्ये हवाई दलानं अत्यंत कठीण कारवाया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत अशी माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया यांनी दिली. पाकिस्तानमधल्या बालाकोट इथल्या दहशतवादी तळावर भारतानं केलेल्या हवाई कारवाईचा प्रातिनिधिक व्हिडिओ आज नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात दाखवण्यात आला. त्यानंतर भदौरिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज आपलं हवाई दल अत्याधुनिक आणि सुसज्ज झालं असून केवळ गतवैभवावर आपण अवलंबून नाही असंही भदौरिया म्हणाले. राफेल लढाऊ विमानं आणि एअर 400 हवाई संरक्षण व्यवस्थेमुळे हवाई दलाची ताकद अधिकच वाढणार आहे असंही भदौरिया यांनी सांगितलं. बालाकोट कारवाईनंतर भारत पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या चकमकीत आपल्याच हवाई दलाचं MI-17 हे हेलिकॉप्टर पाडणं ही हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची घोडचूक होती असं आज भदौरिया यांनी सांगितलं. या घटनेची अंतर्गत उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या बडगाम इथं 27 फेब्रुवारीला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी चुकून आपल्याच देशाचं हेलिकॉप्टर पाडलं होतं. या दुर्घटनेमध्ये त्या हेलिकॉप्टरमधले हवाई दलाचे 6 अधिकारी आणि 1 नागरिक ठार झाले होते. भारताचं एक शेजारी वगळता आपलं शेजारी प्रथम हे धोरण यशस्वी ठरलं आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये आज जागतिक आर्थिक परिषदेत दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या धोरणावर टीका केली. कलम 370 उद्देशच तात्पुरता होता, त्यामुळे काळानुसार ते रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे असं ते म्हणाले. राष्ट्रवादी संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवाद ही नकारात्मक संकल्पना नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारताचं भविष्य पूर्णपणे देशातल्या मनुष्यबळावर अवलंबून आहे. भारतामध्ये जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर प्रभाव पाडण्याची क्षमता आहे असंही जयशंकर म्हणाले. हवामान वृत्त. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नामांकन दाखल करण्याची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक यांच्यासह भाजपा उमेदवारांचा अर्ज दाखल. शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचीही कार्यकर्त्यांच्या जल्लोषात उमेदवारी दाखल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची उद्या होणार छाननी. येत्या 7 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.5% कपात. वाहन आणि गृहकर्ज घेणाऱ्यांना या सवलतीचा फायदा होणार. कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज. नवे हवाई दल प्रमुख राकेश कुमार भदौरिया. आणि मुंबईतल्या आरेवन क्षेत्रातल्या मेट्रो कारशेडसाठी झाडं तोडायला वृक्ष प्राधिकरणानं दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाकडून वैध. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. आज दिवस अखेर 288 मतदारसंघातून प्रमुख राजकीय पक्षांसह मोठ्या प्रमाणात अपक्षांनी नामांकन अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात स्वपक्षीयांनी बंड करत पक्षालाच आव्हान दिलं आहे. लढतीचं प्रत्यक्ष चित्र येत्या 7 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकूणच राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पत्रकार राहुल गडवाले यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.